तेकोपा हा विरोधी पक्षामध्ये काम करताना सुद्धा असायला हवा, तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो. की काँग्रेस पक्षाच्या संदर्भात जी घटना घडली असली तरी पण तो महाविकास आघाडी म्हणूनच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. की या 5 जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीनं एकत्रित बसून भूमिका ठरवणं, चर्चा करणं व्हायला हवं होतं ते दिसत नाही. मी कोणावर दोष देत नाही, असं आपण अग्रलेखात म्हटलंय आणि त्यामध्ये शेरे देखील उठलेले, नेमकं कोणाच्या उद्देशाने आपण म्हटलं? महाविकास आघाडीचं महाराष्ट्र सरकार होत, एका कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती सरकार चालवलं आम्ही. 3 भिन्न पक्षाचे लोक एकत्र आले आणि सरकार चालवलं, तेव्हा त्याच्यामध्ये उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीनं सरकार चालवलं तोच समन्वय, तो चेकोपा हा विरोधी पक्षामध्ये काम करताना सुद्धा असायला हवा, तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो. ही भूमिका आमच्या सगळ्यांची, म्हणजे शिवसेनेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झालाय तो झालेलाच आहे, तो तुम्ही नाकारूच शकत नाही. काँग्रेस पक्षाच्या संदर्भात जी घटना घडली असली तरी पण तो महाविकास आघाडी म्हणूनच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या 5 जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीनं एकत्रित बसून भूमिका ठरवणं, चर्चा करणं व्हायला हवं होतं ते दिसत नाही. मी कोणावर दोष देत नाही, ते दिसत नाही. नागपूरची जागा असेल, अमरावतीची जागा असेल, या दोन्ही जागांसंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. अमरावतीच्या जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नव्हता, त्याने आमचा उमेदवार घेतला, मग आम्ही त्यांना लढलो, आम्ही मागत होतो. आमचे बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती, तुम्ही त्यांनाच उमेदवारी दिली आपल्या पक्षाकडून, म्हणजे तुमच्याकडे उमेदवार नाही, मग ते आम्ही लढलो असतो, अधिक जोरात लढलो. नाशिकचा जो घोळ झाला त्या संदर्भात कोणाला दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या पालट्या या सगळ्याच पक्षात होत असतात. तांबे कुटुंब जे आहे हे परंपरागत काँग्रेसचं निष्ठावान कुटुंब आहे, आज आम्ही सामनात लिहिलं आहे. तेव्हा असं आहे की त्यांच्यावर अविश्वास कसा काय कोणी दाखवायचा की उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत, किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे, किंवा भारतीय जनता पक्षानं काही गुप्तपणे कारवाई केल्या, ते प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही. त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही. आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत. पण भविष्यामध्ये महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला